अंबाबाई पण तिचा शब्द पाळते आणि मी पण माझा शब्द पाळतो. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तिची अशी इच्छा होती की मी कोल्हापूरला आलं पाहिजे. मी त्याला जेव्हा सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही बिलकुल नाही तिथे थांब, सगळ्यांना कंपल्शन केलं पाहिजे की 2 वर्ष मिलिटरीमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला करिअर सुरू करता येणार नाही, त्याशिवाय या देशामध्ये डिसिप्लिन निर्माण होणार नाही. तसं हेही मला असं वाटतं की रिटायरमेंट नंतर आपण आपापल्या परीने सैनिकांसाठी काम केले पाहिजे. माझ्या 40-45 वर्षाच्या सामाजिक जीवनातला अनुभव असा आहे, जो जाधव साहेबांचाही आहे, आपल्या सगळ्यांचाही आहे, की कामाला चांगल्या पैसे कमी पडत नाहीत. मी नेहमी गमतीने असं म्हणत होतो असतो की बा मी कोल्हापूरचा आहे, माझी अंबाबाई रोज मला झोपेतून उठवते, ती मला 4:30 नंतर झोपूच देत नाही आणि ती उठल्यानंतर विचारते की आज किती पाहिजेत. तर मी अंथरुणावर उठून बसतो, कॅल्क्युलेट करतो आणि मी सांगतो की आज एका मुलीची फी भरायची आहे, म्हणजे संजयला हॉस्टेल बांधण्याचं काम सुरू आहे, त्याचं शनिवारचं बिल द्यायचं आहे. मग मला माझी अंबाबाई एवढंच म्हणते की हे पूर्ण दिवसात संपले पाहिजेत, रात्री खिशात पैसे शिल्लक ठेवायचे नाही. मी अंबाबाई पण तिचा शब्द पाळते आणि मी पण माझा शब्द पाळतो. आणि त्यामुळे आपण सगळेजण संजयला आश्वस्त करू. आता त्याने त्या मुलाचा उल्लेख केला, त्याही दिवशी तो अमितभाईंच्या तिथे होता. अमितभाई त्याच्यावर तिथे मला म्हणाले, अरे ये क्या करेगा लड़का, जरा देखो उसको सपोर्ट करो, वो पुन्हा मी कोई अच्छा बिझनेस करे. तर मी संजयला तेही म्हणणार की त्याला एखादं बिझनेस प्रपोजल तयार करायला सांगा. आपण ते सगळे इथे इंडस्ट्रीचा बादशाह बसलेला आहे अभय फिरोदियाजी. 80 क्रॉस करने के बाद भी 79 है, बहुत तरुण जैसे काम करते हैं, कितना पैसा दुनिया जिंदगी में कमाया है आप उसकी कल्पना भी नहीं कर सकते, कितने लोगों को अपने पैरों पर खड़ा किया होगा कल्पना भी नहीं कर सकते. तो अशी खूप मंडळी इथे आहेत, त्यामुळे संजयला आम्ही आश्वस्त करतो की त्याने कुठल्याही विषयामध्ये ह्यापुढे पैसे या विषयाची काळजी करायची नाही, आपण हे सगळं करू. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तिची अशी इच्छा होती की मी कोल्हापूरला आलं पाहिजे. मी त्याला जेव्हा सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही बिलकुल नाही तिथे थांब, मग मी त्याला एक पत्र व्हॉट्सअप केलं. त्या पत्रामध्ये असं मी लिहिलं की या निमित्ताने आज असं ठरवूया आपण दोघेजण की तुझी रिटायरमेंट, ती खूप लीडिंग कॉस्ट ऑडिटर आहे, आणि माझी रिटायरमेंट पॉलिटिकल लाईफमधली, ती कधी आहे मला माहीत नाही, त्यानंतर आपल्याला सैनिकांसाठी काम करायचं आहे आणि पुढच्या रविवारी कोल्हापूरच्या मिलिटरी सेंटरला आपल्याला भेट द्यायला जायचं आहे. मी जसं आल्यानंतर माधुरीदाईंना म्हटलं की सगळ्यांना कंपल्शन केलं पाहिजे की 2 वर्ष मिलिटरीमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला करिअर सुरू करता येणार नाही, त्याशिवाय या देशामध्ये डिसिप्लिन निर्माण होणार नाही. तसं हेही मला असं वाटतं की रिटायरमेंट नंतर आपण आपापल्या परीने सैनिकांसाठी काम केलं पाहिजे. तर आजच मी माझ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प केला आहे की आपल्याला सैनिकांसाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी हळूहळू डेव्हलप करत जायचं आहे. आपल्या सगळ्यांनाही ह्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून केवळ गाणी गायत बसायचं नाही आहे की देखो तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत, त्यासाठी काही करायचं पण आपल्याला आहे, असा संकल्प करूया असं आवाहन करून आज बोललो संपू.